यानंतर दिवसभरामधल्या महत्त्वाच्या बातम्या पाहूया तिसरी बाजूमधून. मी भाजपची आहे मात्र भाजपा हा माझा पक्ष नाही असं सांगत पंकजा मुंडे यांनी पुन्हा एकदा जाहीरपणे नाराजी व्यक्त केलेली आहे. नवी दिल्लीमध्ये नितीन गडकरींच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रमामध्ये पंकजा मुंडे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. भाजपा वडिलांसारखा आहे असं सांगतानाच गरज लागली तर महादेव जानकर यांच्या रासपमध्ये आपल्यासाठी जागा आहे असे संकेत सुद्धा त्यांनी दिलेत. पंकजा यांच्या या नाराजीचे पडसाद सुद्धा उमटलेले आहेत, पाहूयात. लोकसभा विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर पंकजा मुंडेंचा भाजपला इशारा. मी भाजपाची मात्र पक्ष माझा नाही पंकजा मुंडेंच्या वक्तव्यानं नवी चर्चा. भाजपा वडिलांसारखा तर जानकारांचा रासप माहेर. काही झालं तरी भावाकडे जाईल पंकजा. भाजपाकडून पंकजा मुख्यमंत्री झाल्या तरी समाजाचं हित होणार नाही महादेव जानकर. परिणामांचा विचार न करता निर्णय करा अन्यथा राजकारणातून संन्यास घ्या राऊतांचा सल्ला. पंकजा मुंडे यांच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला प्रदेशाध्यक्ष बावनकुळे. की राष्ट्रवादी पंकजा मुंडेंच्या मनात काय चाललंय तरी काय. वो बोल रहे थे बीजेपी ने ये किया वो किया, बीजेपी आपकी पार्टी ताई की पार्टी. मेरी कहा भाई पार्टी, मैं बीजेपी की हूँ, बीजेपी मेरी थोड़ी है, बीजेपी बहुत बड़ी है. मैं बीजेपी की हूँ, बीजेपी पार्टी की हूँ, पार्टी मेरी नहीं हो सकती. मेरा आधा ध्यान तो राष्ट्रीय समाज पक्ष के ऊपर ही है. आपने ये क्यों नहीं बोला, आपने वो क्यों नहीं बोला, आप यहाँ प्रेस लो, आप यहाँ जाओ. मैं तो रोज उनको बोलती रहती हूँ. वो बोल रहे हैं मैं लड़ती रहती हूँ, सही है कि मेरे लिए तो ये मेरा मायका है. राष्ट्रीय समाज पक्ष भी तो मेरा मायका है, मेरे भाई का घर है. इधर पिता से लड़ाई हो गई तो भाई के घर में भी जा सकते हैं. अर्जुन भी डर तो रहता ही नहीं है भाई, हमारे पता नहीं खून में ही है, कुछ जेन्स में ही है, गड़बड़ है ना, गड़बड़ है. डरते तो किसी से है ही नहीं है क्या. कुछ नहीं मिला तो मैं जाऊंगी गन्ना तोड़ने जाएंगे, मेंढी चराने, और क्या है. हमको किसी चीज को खोना ही नहीं. हमें जीवन में कुछ चीज की आस्था अपेक्षा लालसा नहीं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत दिल्लीत पार पडलेल्या कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी पुन्हा एकदा आपली नाराजी व्यक्त केली आहे. लोकसभा विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर पंकजा मुंडे यांच्या या वक्तव्यांनी त्यांनी थेट भाजपला इशाराच दिल्याचं मानण्यात येतंय. पक्षात आता अन्याय झाला तर महादेव जानकरांचा रासपचा पर्याय आपल्याकडे असल्याचं त्यांनी सूचित केलंय. तर जानकरांनीही भाजपकडून पंकजा मुंडे मुख्यमंत्री झाल्या तर समाजाचं भलं होणार नाही, रिमोट कंट्रोल दुसऱ्यांच्या हातात असेल असं वक्तव्य केलंय. बहन की पार्टी से नहीं समाज का हित होगा, हमारी बहन की पार्टी से समाज नहीं है समाज होगा. जरूर मेरी बहन चीफ मिनिस्टर बन जाएगी लेकिन समाज का हित नहीं होगा, क्योंकि रिमोट कंट्रोल उसका अलग रहेगा, वो मालिक तीसरा ही रहेगा. पंकजा मुंडे यांच्या या वक्तव्याचे राजकीय पडसादही उमटलेत. मुंडे कुटुंबियांना राजकारणातून संपवण्याचा भाजपकडून प्रयत्न सुरू असल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी केलाय. परिणामांचा विचार न करता निर्णय घ्यायला हवेत अन्यथा राजकारणातून संन्यास घ्यावा असा सल्ला संजय राऊतांनी पंकजा मुंडेंना दिलाय. तर काँग्रेस राष्ट्रवादीतून आलेल्यांना कुठं बसायचं आणि निष्ठावंत असलेल्यांना कुठं बसवायचं असा प्रश्न भाजपसमोर आहे. भाजपात अस्वस्थता आहे असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणालेत. दोन्ही नेत्यांकडून एका अर्थी पंकजा मुंडे यांनी निर्णय करून आपल्या पक्षात यावं असे संकेत दिल्याचं मानण्यात येतंय. मुंडे परिवाराचं अस्तित्व राजकारणात राहू नये यासाठी मोठ्या हालचाली दिल्लीत आणि महाराष्ट्रात सुरू आहे हे सगळ्यांना माहीत. पंकजा मुंडे या गोपनीयतरावांच्या कन्या आहेत. त्यांचा पराभव का आणि कसा झाला
याच्याविषयी आम्ही वेगळं सांगण्याची गरज नाही, कारण तो त्यांचा पक्षाचा अंतर्गत विषय आहे. तरीही आम्हाला मुंडे परिवाराविषयी आमच्या मनामध्ये कायमचे आस्था आणि प्रेम राहील की गोपीनाथराव मुंडेंमुळे. भाजपचा सगळ्यात मोठा प्रश्न अलीकडं हा झालेला आहे की आमचे अनेक सहकारी राष्ट्रवादीतून गेलेले आहेत, त्यांना कुठं बसवायचं आणि निष्ठावंत भारतीय जनता पक्षाच्या सहकाऱ्यांना कुठं बसवायचं, हा त्यांचा अंतर्गत प्रश्न जरी असला तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून गेलेली जी लोकं आहेत आणि आता नव्यानं शिंदे गट म्हणता म्हणता ते कधी भाजपाशी होतील सांगता येत नाही, या सगळ्यांच्या ओझ्याखाली निष्ठावंत मागे ढकलले गेलेले आहेत आणि ती अस्वस्थता भारतीय जनता पक्षामध्ये मोठी आहे. तर पंकजा मुंडे यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला अशी सावरासावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केली आहे. नाही, मला नाही वाटत, कारण मी पंकजाचाही ज्या पद्धतीने आता महाराष्ट्रात फिरतात आहे, या महा आपल्या जनसंपर्क अभियानात त्या सहभागी झाल्या आहेत मोठ्या प्रमाणावर. मध्य प्रदेशमध्ये त्यांच्या 15 वर महासभा लागलेल्या आहेत, त्यामुळं काहीतरी कुठल्या तरी विषयाला घेऊन त्यांच्याबद्दलचा महाराष्ट्रामध्ये संभ्रम तयार करणे. आणि मी जेव्हा त्यांच्याशी रोज बोलतो आहे, देवेंद्रजी बोलत आहेत, तर निश्चितपणे पंकजाताई आमच्या कोरग्रुपच्या सदस्य आहेत आणि कुठेही त्या ठिकाणी थोडं काही त्यांनी बोललं तर ते याचा विपर्यास करतात मला असं वाटतं. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर पंकजा मुंडे यांच्यावर भाजपकडून अन्याय झाल्याची भावना आहे. पंकजा मुंडे यांच्यावर अन्याय. 2014 साली देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात पंकजा मुंडेंना स्थान, मात्र ठरवून भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याची चर्चा. देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिस्पर्धी असलेल्या पंकजा मुंडे, विनोद तावडे यांना डावलण्यात आल्याची भावना. 2019 विधानसभेत परळी मतदारसंघात पंकजा यांच्या पराभवासाठी पक्षातूनच प्रयत्न झाल्याच्या चर्चा. मग या सरकारच्या काळात विधान परिषद, राज्यसभेवर पंकजा मुंडेंना संधी नाकारली. प्रीतम मुंडे यांना डावलून भागवत कराडांना केंद्रीय राज्यमंत्री पद, पदाधिकारी नाराज. शिंदे फडणवीस सरकारमध्ये क्षमता असतानाही पंकजा मुंडेंना मंत्रिपदापासून दूर ठेवलं. 2019 नंतर भाजपच्या केंद्रीय सत्रावर जबाबदारी देत महाराष्ट्रापासून वेगळं पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप. आता या सगळ्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी पुन्हा एकदा नाराजी प्रकट केली आहे. याचा अर्थ काय काढायचा, जाणून घेऊयात तिसरी बाजू. विनोद तावडे यांना तर उमेदवारीच देण्यात आली नाही आणि एकनाथ खडसे यांचा चक्क बाऊ करण्यात आला आणि त्यांच्याऐवजी तिथली विधानसभेची जागा त्यांच्या मुलीला देण्यात आली. या सगळ्या परिस्थितीमध्ये पंकजा मुंडे या मास लीडर असल्यामुळे त्यांच्या विरोधात सातत्याने अपप्रचार करण्याची एक क्रिया भाजपमध्ये सुरू होती आणि ते आजही तसंच सुरू आहे. विधान परिषदेमध्ये सदस्यत्व देऊन त्यांचा पुनर्विकास करण्याचा विचार पक्षातले नेते बोलून दाखवत होते, पण प्रत्यक्षात काही झालं नाही. बीड जिल्ह्यावर पंकजा मुंडे आणि भाजपचं वर्चस्व मानण्यात येतं. 2024 लोकसभा निवडणुकांत प्रीतम मुंडेंना वगळून जयदत्त क्षीरसागरांना बळ देण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे. पंकजा मुंडे यांनी दिलेल्या इशाऱ्यानं त्यांच्या मनात काही वेगळं चाललंय का, असा प्रश्न निश्चितच निर्माण झालाय. पंकजा मुंडेंसमोर काय पर्याय? 2024 लोकसभा किंवा विधानसभेत वेगळा मार्ग स्वीकारणार का? राष्ट्रवादी काँग्रेस किंवा ठाकरे गटात जाण्याची शक्यता आहे का? पंकजांनी सूचित केल्याप्रमाणे जाणकारांच्या रासपचा पर्याय किती? विधानसभेत बीड जिल्ह्यात अपक्ष लढून पंकजा ताकद दाखवून देतील का? हे सगळे प्रश्न पंकजा मुंडे यांच्या नाराजीमुळे पुन्हा एकदा उपस्थित झालेत. शिंदेगट आणि भाजपावर मात करण्याच्या प्रयत्नात असलेला ठाकरे गट आणि राष्ट्रवादीसाठी पंकजा मुंडेंचा बंडखोरीचा कोणताही निर्णय हा पथ्यावरच पडणारा असेल. लोकसभेत 48 आणि विधानसभेत 150 जागांचं टार्गेट ठेवून असणाऱ्या भाजपची डोकेदुखी मात्र या नाराजीमुळे वाढणार आहे. भाजपा डॅमेज कंट्रोल करण्यात यशस्वी ठरेल का, हे काही दिवसांतच स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज स्टेट, महाराष्ट्र.